वगैरे, त्याच्यामध्ये सँडविच वगैरे करून खाणं, या गोष्टी पण इथं यांच्यासाठी नॉर्मल आहेत. सूप वगैरे भरपूर पिलं जातं, कॉफी वगैरे भरपूर पिली जाते, यांना कॉफी वगैरे भरपूर पितात. आणि तुम्हाला म्हटलं तसं, ही काहीतरी गोष्ट आहे, टायरसारखी गोष्ट मी समोर ठेवलेली आहे, काय असेल बरं ते? काहीतरी वेगळं दिसतंय ना. बेसिकली आहे चीज, दुधापासून बनवलेलं चीज आहे, चीज सारख्या अशा गोष्टी त्या इथं हे ठेवतात. हे चीज त्यांना खूप आवडतं. आणि तुम्हाला म्हटलं तसं, इनिशियली तुम्हाला सांगितलं तसं, चीज एक्सपोर्ट करण्यामध्ये हा देश खूप अग्रगण्य आहे. चीज हे खाऊडा खाऊडा चीज आणि एडम चीज हे जगभर प्रसिद्ध चीज आहे त्यांच्या इथले. हे खूप चीज खातात इथे आणि बाहेरच्या देशांना पण याचा खूप पुरवठा करतात. तर ब्रेड सोबत खातात आणि नेहमी खातात, अशा प्रकारचं चीज असतं. आणि चीजला अशा प्रकारे स्टोअर केलं जातं कारण की ते भरपूर दिवस टिकलं पाहिजे. तिसरी आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला पण आवडते म्हणता येईल, स्ट्रूप वॉफल्स. हे स्वीट्समध्ये काउंट केलं जातं आणि लहान मुलांना खूप आवडलं जातं. समरमध्ये जेव्हा मुलं पार्कमध्ये वगैरे खेळायला जातात वगैरे हे जातात, तेव्हा स्ट्रूप वॉफल्स वगैरे भरपूर खाल्ल्या जातात. हा पण इथला खूप आवडता पदार्थ आहे लहान मुलांसाठीचा. आणि डेअरी प्रोडक्ट्स पण इथं खूप कन्झ्युम केले जातात, खूप घेतले जातात. दूध म्हणा, चीज, बटर वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी पण भरपूर, दही, योगर्ट वगैरे अशा गोष्टी भरपूर घेतल्या जातात. त्यांच्या ह्या खाद्यामधले हे सगळे पदार्थ आहेत. आता खाद्य संस्कृती झाली, आता इंटरेस्टिंग पार्ट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, इथले सण आणि उत्सव काय. आपण इंडियामध्ये आपण दिवाळी साजरी करतो, दसरा साजरा करतो, है ना, ईद साजरी करतो, असे सगळे सण साजरे करतो. इथले लोक काय साजरे करतात, है ना. तर काही फोटोग्राफ्स आहेत पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल यांचे मेन मेन महत्वाचे सण कोणते आहेत. सेंटर क्लास, लहान मुलांसाठी सगळ्यात फेमस सण हा फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी केला जातो. सांता क्लास असतो ना, सांता क्लास सारखा सेंटर क्लास, इकडे फक्त त्याला सेंटर क्लास म्हणतात. आणि हे म्हणतात लोक की सेंटर क्लास हा सांता क्लास सारखा नाही, सेंटर क्लास आमचा वेगळा आहे. तर सेंटर क्लास असतो जर प्रत्येक नोव्हेंबर महिन्यामध्ये नेदरलँड्समधल्या लहान मुलांना भेटायला येतो. कशामध्ये, एक स्टीम बोट असते, मोठी बोट असते, त्या बोटमध्ये येतो. आणि हे त्याचे जे सगळे आहेत ना, हे त्याचे सहकारी असतात. प्रत्येक सिटीमध्ये हा सेंटर क्लास त्यांना सगळ्यांना भेटायला येतो, सगळ्यांना त्यांचे त्यांचे गिफ्ट्स वगैरे घेऊन येतो, त्यांना पेपर नट्स आणि ऑरेंजेस देतो, त्यांना भरपूर सारे चॉकलेट्स वगैरे देतो. त्या सेंटर क्लासची परेड होते, त्यांचे मोठा प्रोग्राम होतो, सगळे लहान मुलं वगैरे त्याला भेटायला वगैरे जातात. तर आपण बघायला गेलं, मी तुम्हाला जसं म्हटलं तसं, हा सेंटर क्लास आला आहे. हा मी फोटो इथल्या आमच्या सिटीमधला काढलेला, सगळे लहान मुलं वगैरे भेटायला आलेले सेंटर क्लास कडून. मग सेंटर क्लास सगळ्या मुलांना असे चॉकलेट्स, त्यांच्या नावाचे लेटर्स, त्याच्यानंतर हे पेपर नट्स म्हणतात, क्राऊड नट म्हणतात त्याला, हे सगळं सगळ्यांना, त्याचे सहकारी वगैरे सगळ्या मुलांना वाटतात, है ना. आणि अशा प्रकारे ते लहान मुलांसाठी ते सेलिब्रेशन केलं जातं. मग मग वर्षभरामध्ये जे जे मुलं चांगले वागले त्यांना मग कौतुक करतो आणि सगळ्यांना चांगलं वागण्याची शिकवणूक वगैरे हा सेंटर क्लास सगळ्यांना वर्षभरासाठी देऊन जातो आणि सगळ्यांना आपले गिफ्ट वगैरे देऊन जातो. तुमच्या तुमच्या माहितीकरता मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ कलेक्ट केला आहे की नेदरलँड्समध्ये सेंटर क्लासचं सेलिब्रेशन आणि त्याची परेड ही कशी केली जाते. तर ही युत्रेक नावाची सिटी आहे नेदरलँड्समध्ये, तिथला हा 2013 मधलाचा व्हिडिओ आहे, तर आपण तो पाहूया. Dag lieve mensen, ik heb het weer zo geweldig gehad bij de intocht van Utrecht. Het was ongelooflijk. Ik begon natuurlijk binnen te varen over de Vaartse Rijn, waar al heel veel mensen langs de kant stonden en mee fietsten over de Jutphaase weg naar het ledig erf, waar het ook vol stond met de mensen, lachende gezichten, blije kinderen, geweldig. Daarna de oude gracht, waar ook weer vele kinderen en mensen op de werven stonden. En zelfs achter een kozijn van een van de grachtenpanden stonden mensen in een badjas. Ja, het was ongelooflijk. En werd dat ook weer opgelost, hè? Ja, en de burgemeester hielp ons daarbij. Geweldig, ja. Daarna natuurlijk de... Ik begreep dat zo'n intocht van mij in Utrecht
natuurlijk nooit kan plaats hebben zonder betrokken zijn. Ja, en ik vind dat geweldig. Echt. Zoals jullie hebben kunnen zien, heb ik de burgemeester gesproken. En de burgemeester vertelde mij dat zo'n intocht alleen maar mogelijk is als daar ook veel geld voor is. En de gemeente kan daar een groot deel aan bijdragen, maar lang niet alles, begreep ik van hem. En er zijn dus vele andere Utrechters die ervoor gezorgd hebben dat er geld is gekomen om dit hele gebeuren werkelijkheid te laten worden. Nou, ik ben daar ontzettend blij mee. Dus die mensen wil ik ook heel hartelijk bedanken daar. Feest, de vragen die ze geleverd hebben. Al die mensen die, ja, toch min of meer speciaal voor mij in touw zijn geweest. Het is fantastisch. Zullen maken. Hartelijk, hartelijk bedankt. बेटा सॅंटाने सगळ्यांना ब्लेसिंग्स दिल्या आणि पुढच्या वर्षी चांगलं वागा. मला युथ्रेक मध्ये फिरताना खूप छान वाटलं वगैरे हा सॅंटा सगळ्यांना सांगत होता. बघितलं किती मजेशीर सेलिब्रेशन असतं. अशाच प्रकारचा जर दुसरा सण बघायला गेला त्यांचा हा खास याच्यासाठी झाला. दुसरा सण बघायला गेला तर आहे किंग्स डे. मी तुम्हाला सांगितलं होतं यांच्याकडे त्यांचा किंग पण आहे, त्यांची राजेशाही पण चालते आणि डेमोक्रेसी पण आहे. राजाला हे लोक खूप मानतात त्यांच्या. तर राजाचा बर्थडे हा किंग्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता राजा हा आहे, आधी यांची राणी होती, तर राणीचा बर्थडे हा क्वीन्स बर्थडे म्हणून सेलिब्रेट केला जायचा. राजाला सध्या 3 मुली आहेत, त्यांच्यापैकी एक मुलगी पुढे जाऊन कधीतरी ती क्वीन बनेल. तर तेव्हा काय करतील, तेव्हा त्या क्वीनचा बर्थडे तो ॲज अ क्वीन्स डे म्हणून सेलिब्रेट करायला लागतील. म्हणजे त्यांचा जो किंग असतो किंवा क्वीन असतो त्यांचा बर्थडे तो ॲज अ किंग्स डे और क्वीन्स डे म्हणून सेलिब्रेट करतात. तर मी तुम्हाला काही फोटो आहेत त्या फोटोबद्दल मी तुम्हाला सांगतो की ते कशा प्रकारे सेलिब्रेट करतात. मी तुम्हाला सेंटर क्लास सांगितला कशा सेलिब्रेट केला जातो, तसंच आता सांगतो तुम्हाला मी की किंग्स डे कसा सेलिब्रेट केला जातो. 27 एप्रिलला असतो, लवकरच येतोय, है ना. तर सर्वजण ऑरेंज कलरची, जो ऑरेंज कलरचा त्यांचा आवडता कलर आहे किंवा त्यांचा राजेशाही कलर आहे, हा कलर घालून सगळेजण गावभरामध्ये सगळीकडे कॅनॉल्समध्ये वगैरे सगळीकडे जत्रेसारखं वगैरे फिरतात, मजा करतात. सगळीकडे फन इव्हेंट्स असतात, म्युझिक वगैरे असतं. हे बघा, रस्त्यावरती सगळेजण आपापलं म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन म्युझिक्स वगैरे वाजवतात. काही लोक गाणे म्हणतात, काही लोक डान्स करतात, ठीक आहे. अशा प्रकारे ते स्वतः सेलिब्रेट करतात सगळ्या गोष्टी. लहान मुलं कशा प्रकारे सेलिब्रेट करतात, त्यांना लहान मुलं स्ट्रीट मार्केट वरती राहतात. स्ट्रीट मार्केट एस्टॅब्लिश केलं जातं एका रस्त्यावरती, रस्त्याच्या कडेला सगळी लहान मुलं आपली जुनी खेळणी, पुस्तकं, कपडे आणि काही टॉईज वगैरे असतील अशा गोष्टी ज्या आहेत ते विकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला एक फ्री मार्केट ठेवलं जातं. त्यामुळे ज्या लोकांना अशी खेळणी किंवा पुस्तकं किंवा काही गोष्टी ज्या टॉयज वगैरे असतात त्या जर विकत घ्यायच्या असतील तर लहान मुलांकडून, दुसऱ्या लहान मुलांकडून ज्यांना त्या विकायच्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यामुळे होतं काय की नवीन खेळणी घ्यायची गरज पडत नाही आणि प्रत्येकजण ज्याला जी नवीन खेळणी जी खेळणी पाहिजे आहे ते घेऊ शकतं. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या रांगा असतात, लहान मुलं आपापले सगळं सेटअप करतात. स्वतः लहान मुलं पण त्यांना काही म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स वगैरे येत असतील तर त्या म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात, लोकांचं मनोरंजन करतात, मग सगळे लोक त्यांचे कौतुक करतात. अशा प्रकारे हा किंग्स डे सेलिब्रेट केला जातो. लहान मुलांचं मोठं फ्ली मार्केट असतं, फ्री मार्केट असतं, त्याला फ्री मार्केट म्हणतात. पण हा आपण छोट्या प्रमाणामध्ये आपण दरामध्ये आपली पुस्तकं जी आपण आधी वाचलेली आहेत आणि आपण ज्यांना वाचत नाही तर ज्यांना गरज आहे आपण त्यांना ते देतो, फुकट फ्रीमध्ये देतो किंवा विकतो अशा प्रकारचा. किंवा एक्सचेंज करतो की तुझ्याकडे हे पुस्तक आहे, माझ्याकडे हे पुस्तक आहे, चला आपण दोघं हे एक्सचेंज करूयात. अशा प्रकारचं हे मार्केट लागलं जातं. हे दर किंग्स डेला यावर्षी दरवर्षी केलं जातं. जसं आपण सेंटर क्लासचा व्हिडिओ बघितला होता तसाच आपण एक किंग्स डेचा व्हिडिओ पाहूयात आणि लहान मुलं किंवा मोठी माणसं हे कशा प्रकारे स्वतःचं मनोरंजन किंवा मजा मस्ती करतात हे आपण बघूया याच्यामध्ये.
सारे गेम खेळले जातात. पाहिली मजा किंग्स डेला कसं सेलिब्रेट केलं जातं. सगळेजण आपापले फन इव्हेंट्स वगैरे हे करतात, डान्स करतात, काही गेम्स वगैरे ठेवले जातात लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, आणि फ्री मार्केट जसं म्हटलं तुम्हाला अशा प्रकारे हा किंग्स डे सेलिब्रेट केला जातो. किंग्स डे म्हणायला गेलं तर नेदरलँड्समध्ये खूप वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. खूप सगळे लोक एक्साइटेड असतात, सगळेजण बाहेर पडतात, सगळेजण एकमेकांना भेटतात आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट करतात. सगळीकडे म्युझिक वगैरे ऐकलं जातं आणि सगळे लोक रस्त्यावरती उतरून एकमेकांना भेटतात. आता सणांमध्ये मी तुम्हाला दोन महत्वाचे सण इथले सांगितले. याच्या व्यतिरिक्त इथे ख्रिसमस पण खूप चांगल्या प्रकारे साजरी केली जाते. ख्रिसमसच्या वेळेस इथे प्रत्येक सिटीमध्ये खूप सारी रोषणाई, लाइटिंग वगैरे केली जाते. गावांना, शहरांना खूप प्रमाणात सजवण्यात येतं. त्याच्यामध्ये लोक घरी राहून, ख्रिसमसमध्ये घरी राहून, एक आपल्या स्वतःच्या घरी राहून फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतात. जसे आपल्यासाठी दिवाळी असते, दसरा असतो, ईद असते, तसे आपल्या फॅमिलीसोबत राहून ते एकमेकांसोबत सेलिब्रेशन करतात. मी तुम्हाला दोन महत्वाच्या सणांबद्दल माहिती सांगितली. ख्रिसमसबद्दल आपल्याला माहिती आहे, ख्रिसमस आपण पण सेलिब्रेट करतो, राईट? सिक्रेट संटा वगैरे करतो, राईट? तर हां, आता लोकजीवन वगैरे झालं. सायकल्स हा असा एक प्रकार आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं तसं, हा प्रकार या लोकांसाठी, यांच्या लोकजीवनामध्ये, यांच्या लाईफस्टाईलमध्ये हा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. आपण सायकल ही फक्त लहानपणापासून किंवा काही काळापुरत्या वापरतो आणि मोठं झाल्यानंतर आपण एखादी एक बाईक किंवा कारमध्ये मूव्ह होतो आणि आपण हळूहळू सायकल्स वापरणं कमी करून टाकतो. पण इथे सायकल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि छोट्या ना मोठ्या कोणत्याही गोष्टीसाठी हे लोक सायकल वापरतात. तर मी एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आणि मजेशीर गोष्ट सांगायला गेलो तर या देशाची पॉप्युलेशन जेवढी आहे, ठीक आहे, आपण सांगितलं ना 1,70,00,000, तर या 1,70,00,000 काही जास्त प्रमाणामध्ये या देशामध्ये सायकल्स आहेत. माहिती, 1,70,00,000 जास्त सायकल आहेत, म्हणजे काही जणांकडे एकापेक्षा जास्त सायकली आहेत. लहान मुलांपासून म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत हे सगळेजण इथे सायकल चालवतात. खूप जणांना इथे खूप सायकल चालवायला आवडतं. छोट्या मोठ्या गोष्टी, शाळेत जाण्यासाठी, इवन ऑफिस जाण्यासाठी, मी तुम्हाला म्हटलं होतं, मी तुम्हाला काही फोटो दाखवले याच्या पुढे, शाळेत जाण्यासाठी, ऑफिस जाण्यासाठी सायकलीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे 2 ते 3 गोष्टी साध्य होतात. महत्वाची काय गोष्ट, एक तर तुमची स्वतःच्या शरीराची एक्सरसाइज होते, व्यायाम होतो सायकल चालवल्यामुळे, ठीक आहे. गावांमधली गर्दी कमी होते, पॉल्युशन कमी होतं, प्रदूषण कमी होतं, कारण की तुम्ही व्हेकलच्या ऐवजी सायकल वापरताय, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या गावामध्ये सगळी स्वच्छता पण तशीच राहते आणि यातल्या ट्रेनमध्ये, बसमध्ये, मग काही लोक जर सायकल प्रवास करत असेल आणि त्यांना जर ट्रेनने जायची गरज पडली तर ट्रेनमध्ये पण सायकल ठेवायची व्यवस्था असते. ज्या कारणानं तुम्ही 2 सिटीजमध्ये जर जाणार असाल, तुम्हाला एका शहरापासून दुसऱ्या शहरामध्ये जायचं असेल तर तुम्ही स्टेशनपर्यंत सायकलने जा, तिथून पुढे ट्रेनने जा तुमची सायकल ट्रेनमध्ये ठेवून, आणि तिथून उतरल्यानंतर, दुसऱ्या शहरामध्ये उतरल्यानंतर तुम्ही पुन्हा सायकलने तिथल्या तिथे प्रवास करू शकता. वापस येताना आपली सायकल ट्रेनमध्ये घेऊन येऊ शकता. अशा प्रकारची पूर्णपणे हे केले जाते.
जगामध्ये सगळ्यात जास्त सायकल चालवणाऱ्या देशांमध्ये नेदरलँडचा पहिला येतो. पण रस्त्यावरती एकाच वेळेस गाड्या चालवताना आणि सायकल चालवताना प्रॉब्लेम होतो, राईट? मग तो सॉल्व्ह कसा करायचा? म्हणून नेदरलँड्सने रस्त्यांवरती सायकल्सच्या लेन आणि गाड्यांच्या लेन ह्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. तर आपण मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणि फोटोजमध्ये दाखवेल की ते कसा डिफरन्स असतो, सायकल्स कशा वेगळ्या चालवल्या जातात आणि गाड्या कशा वेगळ्या चालवल्या जातात आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये हे डिस्टन्स कसं मेंटेन केलं जातं, सो दॅट सगळ्यांची सेफ्टी पण व्यवस्थित राहिली जाईल. आपण पुढे सरकूयात. आता इथलीच गोष्ट पाहून मग मी पण सायकल घेतलेली आहे, आम्ही पण सायकलीवरती फिरत असतो, ऑफिसला पण मी सायकलवरती जातो, काही छोट्या मोठ्या गोष्टी ग्रोसरी वगैरे आणायच्या असतील तर पण मी सायकलवरती जातो. हा माझा फोटो आहे आणि या माझ्या पत्नी माधुरी. आम्ही समरमध्ये, मी जसं तुम्हाला म्हटलं होतं, समरमध्ये इथे सायकलवरती गावाचा फेरफटका किंवा गावाच्या बाहेर वगैरे फिरायला वगैरे जातात, तशा प्रकारे आम्ही जातानाचा हा व्हिडिओ आहे. या साईडला जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ना तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि मी सकाळी आपल्या घराच्या बाल्कनीतून बाहेरचा फोटो काढला. तर सकाळी 9 वाजता सगळेजण ऑफिसला जाणाऱ्यांची येणाऱ्यांची यांची जी गर्दी आहे ना, हे तुम्हाला थोड्या प्रमाणात दिसू शकत असेल. इथं किती सायकल दिसत आहेत. हा थोडासा फास्ट व्हिडिओ आहे तुमच्या माहितीकरता, तुमच्यासाठी हे केलेला. तर काही काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला भरपूर फोटो दाखवणार आहे, कारण की सायकल हा खूप महत्वाचा पार्ट आहे नेदरलँड्समध्ये. आपण नेदरलँड्समध्ये आलो तर आपल्याला इथली माहिती करून घ्यायची, राईट? तर खूप साऱ्या सायकली वापरल्या जातात इथे. हे बघायला गेलं तर सायकलचं एक पार्किंग आहे, सायकल एकावरती एक पार्क केल्या जातात आणि मग हे ऑफिसमध्ये किंवा स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या भरपूर पार्किंग प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल वापरल्या जातात तिथे. आपण नॉर्मली बघतो तशा प्रकारच्या आणि खूप वेगळ्या प्रकारच्या सायकली बघतात तिथे. ही बघायला गेलं तर ही एक आई आहे, त्याच्या 3 मुलांसोबत त्या सायकलवरती प्रवास करतायत, राईट? दुसऱ्या प्रकारच्या सायकल बघा, अशा प्रकारे पण सायकल आहेत काही यांच्याकडे आणि अशा सायकली तुम्हाला रस्त्याने नेहमी बघायला मिळतील. लहान मुलं समोरच्या कॅरेजमध्ये बसलेले असतात आणि आई किंवा वडील त्यांना ड्राईव्ह करून घेऊन जातात. लहान मुलं पण इथं खूप सायकल वापरतात, प्रत्येक जणाकडे एक आपापली सायकल असते. ते स्कूलला जाण्यासाठी किंवा आसपास फिरण्यासाठी खेळण्यासाठी पण खूप सायकलीचा वापर केला जातो इथे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, यांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत हे पण ऑफिसला, त्यांच्या त्यांच्या प्रधानमंत्री जे आहेत त्यांच्या ऑफिसला पण हे सायकलवरती येतात कधी कधी. त्यांना सायकल आवडणं खूप आवड सायकल चालवणं खूप आवडतं. आणि नंतरचा जो फोटो आहे हा तुमच्यासाठी सरप्राईज. हे कोण आहेत माहिती आहे ना? आपले नरेंद्र मोदी, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. जेव्हा 2018 नरेंद्र मोदी नेदरलँड्सच्या दौऱ्यावरती आले होते तेव्हा नेदरलँड्सच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांना एक सायकल गिफ्ट दिली होती. तेव्हाचा हा फोटो आहे. इंटरेस्टिंग, राईट? सायकल हे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि सायकलीचा चांगला वापर करणं, सायकल वापरत राहणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण पण याच्यातून धडा घेतला पाहिजे, आपण पण आपल्या सायकलीचा वापर करत राहिला पाहिजे आहे. जिथे जिथे आपण व्हेकल्स कमी करू शकू आणि सायकलनं प्रवास करू शकू अशा ठिकाणी आपण सायकलीनं प्रवास केला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि ही खरंच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की इतके सायकली वापरतात पण सायकल ठेवणार कुठे? तर मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक स्टेशनला वगैरे पब्लिक पार्किंग, जसे कारच्या पार्किंग असतात तशाच सायकलच्या वगैरे पण पार्किंग असतात. तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये वगैरे गेलात तर तिथे पण पार्किंग वगैरे असतात. एक स्टेप पुढे जाऊन या देशानं अजून एक मोठी गोष्ट केली आहे की जगातलं सगळ्यात मोठं सायकल पार्किंग हे नेदरलँड्समध्ये आहे. या नेदरलँड्सच्या या पार्किंगमध्ये जवळपास 12,500 सायकल्स एकाच वेळेस पार्क करू शकता आपण. 12,500 सायकल एकाच वेळेस पार्क केल्या जाऊ शकतात. तर आपण त्याची एक व्हर्च्युअल फील्ड ट्रिप घेऊन टाकूया, ते पार्किंग कसं आहे. Ja, het ziet er heel schoon uit en mooi. Ik voel me wel veilig als ik een fiets hier neerzet. Soepel, hè? Nou, ik vind het echt heel erg groot. Ja, wel, het ziet er wel netjes uit. Het is toch een beetje een doolhof, maar er zitten gelukkig overal mensen om je de weg te wijzen. Ja, ik vind het mooi. Het is lekker dicht bij het station. Daar is de uitgang. Ik vind het top.
बघितलं किती मस्त आणि किती मोठं सायकल पार्किंग आहे आणि किती व्यवस्थितपणे स्वच्छपणे सगळ्या गोष्टी इथे त्यांनी व्यवस्थितपणे सायकल वगैरे ठेवलेल्या आहेत जाण्या येण्याचे रस्ते. तुम्ही जो लाल रस्ता पाहत होतात व्हिडिओच्या रस्त्यांना अशा प्रकारचा रस्ता जो आहे हा नेदरलँड्समध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी दिसेल. अशा प्रकारचा जो राट लाल कलरचा जो रस्ता असतो तो फक्त आणि फक्त सायकलसाठी असतो, जिथे कोणत्याही मोटरला व्हेकलला येण्यासाठी अलाउड नसतं. त्याच्यावरती फक्त सायकलवाला प्रवास सायकलवालाच चालवू शकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी मोटर्स आणि याच्यामध्ये सायकल्समध्ये व्यवस्था ठेवलेली आहे सो दॅट फक्त सायकलवालेच त्याच्यावरून प्रवास करू शकतील. हे जर झालं लोकजीवन, आपण अजून एक गोष्ट आपण पाहण्याचा विचार केला होता आपण इथे आल्यानंतर, पर्यटन. लोक कसे राहतात, काय खातात, काय करतात, ते काय सेलिब्रेशन वगैरे करतात. याच्या व्यतिरिक्त आपण इथे आल्यानंतर हे पण पाहायचा विचार केला होता की आपल्याला इथे काय काय पाहायला मिळेल, इथे पर्यटनासाठी काय काय गोष्टी आहेत, आपण काय नवीन गोष्टी इथे पाहू शकतो, इथं काय वेगळं आहे जे भारतापेक्षा आहे भारतापेक्षा वेगळं आहे ना. तर हे काही त्याचे ग्लिम्सेस आहेत म्हणता येईल. हे एक आहे ट्युलिप गार्डन, जिथे मी तुम्हाला म्हटलं तसं स्प्रिंगमध्ये खूप सारे फुलं इथे येतात. तर ह्या फुलांचं एक त्यांनी गार्डन बनवलेलं असतं किंवा त्या फुलांच्या बागा आणि त्याचे गार्डन हे तुम्ही पाहायला इथे येऊ शकता. विंडमिल्स हा एक त्यांच्या कल्चरमधला हा खूप महत्वाचा पार्ट आहे, आपण त्याच्याबद्दल पुढे जाऊन पाहणारच आहोत ऐकणार आहोत. हा जो फोटो आहे तो आहे बोरटांगा. बोरटांगा नावाचं एक फोर्ट आहे जो मी जिथे राहतो तिथून फक्त एक तासाच्या अंतरावरती आहे. आणि तिथे तुम्ही पाहू शकाल हा एक स्टार शेपचा फोर्ट आहे ज्याच्या आसपास भरपूर सारं पाणी आणि जमीन आहे. तर हा फोर्ट त्यांनी जुन्या काळात जेव्हा बांधला होता तेव्हा अशा रिझनसाठी बांधला होता की कोणी जर बाहेरून शत्रूनं अटॅक वगैरे केला, शत्रूनं अतिक्रमण वगैरे त्यांच्यावरती जर केलं तर त्या पाण्यामुळे आणि ह्या शेपमुळे ते सेफ राहावेत. तर त्यांच्या सगळ्या एकदम इथे पोस्ट असायच्या ज्याच्यावरून ते एकमेकांना अलर्ट करू शकायचे आणि शत्रूंना ह्या पाण्यामुळे तिथे एंट्री करणं थोडंसं अवघड जायचं. तेवढ्या काळामध्ये ते ऍक्शन घेऊन त्यांच्यावरती मारा करू शकायचे. अशा प्रकारचं एक खूप सीनिक आणि खूप डिफेन्सिव्ह असं तो फोर्ट तो अजून पण त्यांनी तिथे चांगल्या प्रकारे जपलेला आहे. त्यांचा खूप जुना फोर्ट आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे त्याला अजून पण जपत आहेत. तशाच प्रकारे जर एक वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर वगैरे बघायला गेलं तर हे क्यूब हाऊसेस जे आहेत रॉटरडॅम नावाच्या सिटीमधले हे पण खूप फेमस आहेत. मी तुम्हाला कदाचित सांगितलं नसेल पण डच लोक हे बाकी साऱ्या व्यापारामध्ये पारंगत असून पण ते अजून एक गोष्टीमध्ये पारंगत आहेत, ते म्हणजे आर्किटेक्चर. ते मोठ्या मोठ्या मॉन्युमेंट्स आणि इमारती यांचं आर्किटेक्चर हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं असतं. हे खूप चांगले इंजिनियर आणि खूप चांगले आर्किटेक्ट्स आहेत. तर हा एक त्याचा उत्तम नमुना आहे म्हणता येईल. हे क्यूब हाऊसेस जिथे ॲक्च्युली लोक राहतात अशा प्रकारचे हे क्यूबच्या आकाराचे ठोकळ्याच्या आकाराचे त्यांनी हाऊसेस बनवले आहेत. आणि ह्या आहेत विंडमिल्स. या विंडमिल्सबद्दल आपण ऐकून घेणार आहोत पुढे जाऊन आणखी. तर चला तर इथल्या पर्यटन विषयक गोष्टी काय काय महत्वाच्या आणि काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपल्यासाठी त्या आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले आपण जाऊयात खीथॉन नावाच्या ह्या छोट्याशा खेड्यामध्ये. मी तुम्हाला माझं समजलं होतं जी जे असतं ते ग जे असतं ते ऍक्च्युली ख म्हणून प्रोनाऊन्स किंवा उच्चार केला जातो. तर या खेड्याचं नाव आहे, त्या व्हिलेजचं नाव आहे खीथॉन. स्पेशालिटी किंवा इम्पॉर्टन्स या खेड्याचं म्हणायला गेलं तर या खेड्यामध्ये रस्ते नाही आहेत. या खेड्यामध्ये रस्ते नाही आहेत, त्याच्या ऐवजी आहेत तर काय पाण्याच्या वाटा, तलाव, कॅनॉल्स. तर तुम्ही जे पाहताय जसं की इथे जे घरं आहेत, इथे हे जे घरं आहेत, इथे जे लोक राहतात, मग ते दुसऱ्या ठिकाणी जातात कसे? कारण की घराच्या बाहेर पडलं तर फक्त पाणीच आहे. तर सगळ्यांकडे स्वतःच्या बोटी आहेत आणि त्या बोटद्वारे सगळे दुसऱ्या ठिकाणी ग्रोसरी आणायला, स्कूलला वगैरे जायला ते प्रवास करू शकतात. हां, पाण्याच्या व्यतिरिक्त तिथं चालायचा रस्ता आणि सायकलीसाठीचा रस्ता आहे, पण तुम्ही तुमच्या मोटारी, बाईक्स, कार्स, बसेस अशा गोष्टी तुम्ही तिथे घेऊन नाही जाऊ शकत. तुम्हाला एकतर बोट, सायकल ऑर पायी असा तिथे प्रवास करावा लागतो. पूर्ण खेड्यामध्ये, पूर्ण जे छोटस टाउन आहे त्या टाउनमध्ये एकही रस्ता नाहीये. तुम्ही तिथं